लव स्टोरी कशी बनली क्राईम स्टोरी. जगातील सर्वाधिक सुंदर गोष्ट ती म्हणजे प्रेम. मात्र जेव्हा या प्रेमाची निर्गुण हत्या होते तेव्हा प्रेम या शब्दावरूनच विश्वास उडतो. प्रेम आणि हत्या या शब्दावरून तुम्हाला समजलेच असेल की आपण दिल्लीतील श्रद्धा वालकर या हत्याकांडाविषयी बोलतोय. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे हे हत्याकांड नेमकं कसं घडले, श्रद्धा आणि आरोपी आफताब पुनावाला यांची लव स्टोरी कशी क्राईम स्टोरी बनली हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. देशभरात गेल्या काही दिवसापासून श्रद्धा वालकर हत्याकांड हे चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे या हत्याकांडातील आरोपी आफताब. या आरोपीने आपल्या प्रेयसी म्हणजे श्रद्धाची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली. या नराधामाने तिचे तब्बल 35 तुकडे केले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. मात्र विशेष म्हणजे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असताना आफताबने हे असे कृत्य का केले हा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पडला असेल. मात्र त्यापूर्वी आपण हे दोघे एकमेकांना कसे भेटले त्याची माहिती घेऊ. मुंबईजवळील वसई येथील रहिवाशी असलेली श्रद्धा वालकर ही 2021 मालाड येथील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती. कॉल सेंटरमध्येच श्रद्धा आणि आफताब यांची ओळख झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांचा धर्म वेगवेगळा असल्याने या प्रेमविवाहाला घरच्यांनी देखील विरोध केला. त्यानंतर दोघांनी घर सोडलं. ते दोघं लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. काही दिवसानंतर श्रद्धाच्या आईचे निधन झाले. या निधनानंतर ती 2020 वडिलांकडे आली. आफताब आपल्याला खूप मारहाण करतो असं तिने तिच्या वडिलांना सांगितलं. त्याच्याकडे परत जाऊ नकोस असं देखील वडिलांनी श्रद्धाला सांगितलं. परंतु आफताबने श्रद्धाची माफी मागितली. त्यानंतर श्रद्धा ही आफताब सोबत राहू लागली. श्रद्धा आणि आफताब हे मे 2022 दिल्लीला शिफ्ट झाले. खूप दिवस झाले तरी श्रद्धाचा फोन काही आला नाही किंवा ती कोणाचा फोनही घेत नाही हे जेव्हा श्रद्धाच्या वडिलांना समजले त्यावेळी श्रद्धाच्या वडिलांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. तपासाअंती एक एक पैलू उलगडत गेले आणि हे हत्याकांड उघडकीस आले. हे निर्गुण हत्याकांड कसे घडले ते आपण आता पाहू. दिल्लीला शिफ्ट झाल्यानंतर श्रद्धा आणि आफताब यांच्यातील वाद हे सुरूच होते. एके दिवशी आफताबने तिची गळा आवळून हत्या केली व तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. नंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. डेड बॉडी कापण्यासाठी त्याने इंटरनेटची मदत घेतली. आफताबच्या लॅपटॉपमधील गुगल सर्च हिस्ट्री तपासल्यानंतर पोलिसांच्या ही बाब समोर आली. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे सडू नये यासाठी आरोपी आफताबने बाजारातून तब्बल 300 लिटरचा एक फ्रीज देखील खरेदी केला. हे तुकडे अनेक दिवस फ्रीजमध्ये त्याने ठेवले. कोणालाही शंका येऊ नये यासाठी तो दररोज रात्री उशिरा रात्री घरातून बाहेर पडायचा व हळूहळू या मृतदेहाची विल्हेवाट तो लावत होता. तब्बल 18 दिवस मृतदेहाचे तुकडे त्याने एका जंगलात फेकून दिले. आरोपी आफताबने पोलीस चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे केले. यस आय किल्ड हर असं म्हणत आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली देखील दिली. ती त्याच्यावर कायम संशय करायची, लग्नासाठी आपल्याला ब्लॅकमेल करायची, या सगळ्या प्रकाराला कंटाळून आपण तिची हत्या केली असं आफताबने पोलिसांना सांगितलं. आता या प्रकरणाचा पोलीस अद्यापही सखोल तपास करत आहे आणि त्यानंतर या प्रकरणाचा पूर्ण उलगडा नक्कीच होईल. अशा प्रकारच्या घटना देशामध्ये सातत्याने घडत आहेत. या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे समाजातील माणुसकी संपत्त चालली नाही आहे. मनाला सुन्न करणाऱ्या अशा या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं Facebook, सोशल मीडिया पेज, Instagram याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.